हा विद्यार्थी मित्रांनो आपण प्रॅक्टिस सेट मध्ये 9.2 मध्ये एग्जांपल बघणार आहोत. बघा सेकंड एग्जांपल मी घेतलेला आहे. एग्जांपल काय सांगते आपल्याला बघा. रफिक सोल्ड फ्लावर्स वर्थ रुपीज 15,000 बाय गिविंग 4% कमिशन टू द एजंट. फाइंड द कमिशन ही पेड. फाइंड द अमाउंट रिसीव्ड बाय रफिक. म्हणजे बघा या ठिकाणी रफिकने फुलं विकून ज्याला 15,000 रुपये मिळालेले आहेत त्यासाठी त्याने 4% कमिशन दिलेलं आहे. तर ते 4% कमिशन म्हणजे किती कमिशन झालं ते आपल्याला काढायचंय आणि कमिशन वजा जातं तर पिकला किती रक्कम मिळणार आहे ती पण आपल्याला काढायची आहे. बघा आता दिलेले गोष्टी सेलिंग प्राइस रुपीज 15,000 कमिशन रेट ऑफ कमिशन इज 4% आपल्याला सूत्र माहिती आहे कमिशन इक्वल्स टू परसेंटेज कमिशन इनटू सेलिंग प्राइस. आता परसेंटेज कमिशन 4/100 इनटू सेलिंग प्राइस 15,000 1, 2, 1, 2, 2, 2, 0 gets cancelled. We get 4 into 150 means rupees 600. Commission amount kiti aali? 600 rupees. So amount received by Rafiq. Amount received by Rafiq. इक्वल्स टू किती अमाउंट कडे रफिकला 15,000 रुपयाला फुलं विकली गेली कमिशन त्याला द्यावं लागलं 600 ते ही गेट 14,400 म्हणजे बघा त्याला 14,400 रुपीज त्याला मिळणार आहे. मग कमिशन पेड बाय रफिक इज रफिकने किती कमिशन दिलं 600 रुपये. अमाउंट रिसीव्ह बाय रफिक कमिशन वजा जाता त्याला किती रक्कम मिळाली 14,400. आता लक्षात तर याच पद्धतीने या प्रॅक्टिस सेटमध्ये बाकीचे एक्झाम्पल तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायचे आहेत.